पूर्व भागातील लोकांना सामाजिक कार्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि रयतेचा राजा शिवछत्रपती यांची विचारधारा रुजविण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम तसेच लोकाभिमुख कार्यक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे संपर्क कार्यालय अर्थातच सावली शिवछत्रपतींची ही वास्तू सामाजिक कार्यकर्त्यांचे आगार व्हावी अशा शब्दात शिवछत्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी काढलं। शिवबाच्या संपर्क कार्यालयाच्या लोकार्पण डॉक्टर शिवरत्न शेटे पुरुषोत्तम बर्डे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। नाना काळे, गुरुशांत धुत्रगावकर, श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, भीमाशंकर मेत्रे, श्रीकांत घाडगे, रवी कोळेकर, शंकर चौगुले, निरंजन बोद्दुल, जय साळुंखे, नितीन खिलारे, अनिल वासम, सिद्धेश्वर आंबट, विश्वनाथ दुर्लेकर, श्रीनिवास कटकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबा संपर्क कार्यालयाची लोकार्पण करण्यात आलं। गुरुवार दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता अशोक चौक येथे शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या कार्यालयाचे उत्साहात लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी राजकीय पक्ष व सामाजिक चळवळीतील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश बोद्दुल, अरुण पुंजाल, हरिनिवास बिल्ला, प्रशांत कुडक्याल आदींनी परिश्रम घेतला। शिवबा बहुउद्देशीय संपर्क कार्यालयाचे सन्मान निरंजन बोद्दुल हे शिवसेनेचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख आहेत। माझ्यासोबत त्यांच्या आजच्या कार्यालयाचं उद्घाटन सन्माननीय आमचे मार्गदर्शक शिवरत्न शेट्टी साहेब, सन्माननीय गुरुशांत धुत्रगावकर, भीमाशंकर मेत्रे, आदरणीय उपमहापौर नानासाहेब काळेसर, परिवहनचे चेअरमन साळुंखे साहेब, आमचे सन्माननीय संभाजी आरमाळचे डांगे साहेब, श्रीकांतजी गाडगे साहेब, सगळे जे उपस्थित राहिलेले आहेत। एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गरीब कार्यकर्ता अत्यंत, पण गेले अनेक वर्ष आम्ही बघतो की सामुदायिक विवाह असू दे किंवा काय असू दे, प्रत्येक ठिकाणी धडपडणारा आणि सगळ्या कार्यक्षेत्रात काम करणारा हा पूर्व विभाग हा तेलुगू भाषिक समाज आहे, पण या भागात छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत। त्यात महत्त्वाचा मुख्यत्वे निरंजन बोद्दुल हा कट्टर कार्यकर्ता, म्हणजे त्याला मोबाईलची रिंग सुद्धा ही शिवाजी महाराजांवरती रिंगटोन असते। आणि छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या एका समाजाचे नसून ते सगळ्या 12 बोरीचे हे दुसऱ्याचं, आणि अत्यंत कडवट हा शिवप्रेमी कार्यकर्ता निरंजन बोद्दुल हा शिवबाच्या या संपर्क कार्यालयातनं त्याच्या मनातल्या इच्छा आकांक्षा निश्चित पूर्ण हो। आम्ही सगळे जी लोक इथं आलेले आहेत, माझ्यापेक्षा मोठे लोक आहेत, माझ्याबरोबरची लोक आहेत, ते केवळ निरंजन बोद्दुल हा शिवप्रेमी आहे, कडवट शिवप्रेमी आहे म्हणून वेळात वेळ काढून आलेले आहेत। त्या सगळ्यांचे आभार मानतो आणि त्यांच्या भावी वाटचालीला मी शुभेच्छा देतो। बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निरंजनजी बोद्दुल यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने जमलेले सर्वपक्षीय वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी, खरं म्हणजे निरंजननी 4-5 वर्षापूर्वी एकदा वैद्यकीय कॅम्प घेतला होता, त्यानिमित्ताने येणं झालं होतं। आणि या पूर्व भागामध्ये ज्या पद्धतीनं उपचार घराघरापर्यंत गेला पाहिजे यासाठी या दोघा पतीपत्नींनी अथक परिश्रम घेऊन तेव्हा एक शिबिर चांगल्या पद्धतीनं यशस्वी करून दाखवलं होतं। तेव्हापासून निरंजनशी असलेला संपर्क, मग ते सामुदायिक विवाहाच्या निमित्ताने असू द्या किंवा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने असू द्या, अधूनमधून भेटी होत असतात। आज मला मनस्वी आनंद होतो की या कार्यालयाचं लोकार्पण सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज इथं झालं आहे। नमस्कार। आज माझे ज्येष्ठ बंधू निरंजन बोद्दुल हे पूर्व भागात गेल्या 3-1 दशकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रभावित होऊन हे काम करतायत हे अत्यंत कौतुकास्पद आहे। एवढंच नसून एखाद्या संस्थेच्या माध्यमातून घर जोडणं हे अत्यंत महत्त्वाचं काम असतं आणि तिथे करतायत। सर्वधर्मीय सामुदायिक सोहळा असेल, त्याचबरोबर समाजातील जे गुणीजन आहे आणि समाजामध्ये असणारे खऱ्या अर्थानं समाजाला पुढे नेणारी जी माणसं आहेत अशा माणसांचा गौरव करणं असेल आणि विद्यार्थ्यांना मदत असेल अशा विविध समाजाच्या उपयोगी कामातून हे लोक जोडलेले आहेत। आणि यामुळे बरेच लोक त्यांना तुमचं भेटण्याचं ठिकाण कुठं असं बऱ्याच वेळा विचार होतो आणि मी सोबत असायचं, पण त्यांनी अनेक कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीतून आज हे जे कार्यालय त्यांनी उभं केलं ते नक्कीच आमच्यासाठी एक आनंदाची भेट आणि गोष्ट आहे। आज पूर्व भागामध्ये आमचे मित्र
निरंजन बोथुले यांच्या शोभा सामाजिक संस्थेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। वास्तविक पता छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पूर्व भागामध्ये घेऊन समूह विवाह सोहळ्याची एक फार मोठी संकल्पना निरंजन बोथुले यांनी या भागामध्ये रुजवलेली आहे। शोभा सामाजिक संस्थेचे निरंजन बोथुले यांच्या आज कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे। यानिमित्त मी प्रथमतः त्यांना शुभेच्छा देतो। निरंजन बोथुले यांची माझी फार वर्षापूर्वीची ओळख, परंतु आमचं खरं कार्य चालू झालं ते सोलापूरमध्ये शिवजन्मोत्सव मधुरती महामंडळाच्या माध्यमातून। निरंजन बोथुले हे सतत मधुरती महामंडळामध्ये सहकार्य घेऊन आपल्या जे काही छत्रपती शिवाजी महाराज व यांच्या विषयी जे बद्दल त्यांचं प्रेम आहे, त्यांनी पण आर्टिस्ट आहे। शिवबाचे संस्थापक निरंजन बोथुले साहेबांना त्यांच्या ऑफिस उघडण्याबद्दल बोलत, त्यांच्या या ऑफिसच्याबद्दल माझ्याकडे मी डॉक्टर स्वप्नजा कटेकरी स्किन स्पेशलिस्ट आणि कॉस्मेटोलॉजिस्ट माझ्याकडनं ह्यांना ढेर सारे शुभेच्छा। आणि माझ्या स्वतःच्या कामाला ते खूप आले ते आहेत आणि मला पण मदत त्यांची खूप जास्त आहे। अशीच लोकांना यांच्याकडनं मदत मिळत राहू दे आणि समाज कार्य त्यांचं नाव अग्रणी होऊन जाऊ दे, माझी त्यांच्यासाठी शुभेच्छा असते। स्टार्ट शिवबा भाऊजी हे समाजसेवी संस्थेच्या वतीने आज संपर्क कार्यालयाचे उद्घाटन डॉक्टर सुरत्न शेटी सर, शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय पुरुषोत्तमजी वर्दे साहेब, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरुशांत उत्तरगावकर, माजी उपमहापौर नाना काळे, श्रीकांत गाडगे, भीमाशंकर मित्रे, जय सळके, नितीन किलारे साहेब, श्रीकांत गाडगे, अनिल वासन, सिद्धेश्वर अंबर, नितीन किलारे साहेब, डॉक्टर स्वप्नजा काटेकर व माझ्या सर्व मित्रपरिवारांचे प्रमुख उपस्थितीत अशी चूक येते शोभा संपर्क कार्यालय उद्घाटन करण्यात आलेलं आहे। शोभाच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतो। प्रामुख्याने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, शोभारत्न पुरस्कार, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे विविध अनेक कार्यक्रम राबविला जातो। याही पुढे असं अखंडितपणे शोभाच्या माध्यमातून समाजसेवा होईल। सर्व लोकांसाठी ज्या संपर्क कार्यालयाची उद्घाटन करण्यात आलेली आहे आणि सर्वजण येऊन सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद।